नगर जिल्हा अकोले नावाचा तालुका आणि कोंभाळणी नावाचं ते खेडेगाव इथूनच सुरुवात झाली ती म्हणजे भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कारानं गौरव केलेल्या राहीबाई पोपेरे यांचे सर्वसाधारण खेडेगावात जन्म झाला आठ भावंड त्यांना धरून पाच नंबरच्या राहीबाई पोपेरे परंतु कमी वयातच त्यांच्या आईचं निधन झालं वडील शेती करायचे चार पाच एकर शेती त्यांच्याकडं नंतर लग्न झालं तरीसुद्धा सासरी कोरडबाहू शेती शेतीमातीशी नाळ जोडणाऱ्या राहीबाई पोपरे यांनी खरं तर तो ध्यास घेतला एकदा सहजच त्यांच्या घरात नातवाचं दुखायला लागलं त्यांच्या आणि नातवाचं दुखायला लागल्याच्या नंतर ते आजारी पडल्याच्या नंतर त्याच्या मुळाशी ज्या वेळेला राहीबाई गेल्या ना कशामुळं झालं असेल हे सगळं आजारी पडायचं कारण पाणी खानपान बिघडलं किंवा खाण्यात काहीतरी सुखीचं गेलं मग खांदलं काय तर हायब्रीड बियाणं तो तोपर्यंत घेतली जात होती आणि त्यांच्या लक्षात आलं की सगळा घोळ इथंच आहे त्याच्यामुळे याच्यावर काहीतरी प्रयोग करू म्हणून त्यांनी हायब्रिड जे बियाणं होतं तर ते बाजूला सारून सेंद्रिय बियाणं हो, त्यांनी लावायला सुरुवात केली ते गोळा करायला सुरुवात केली जमवायला सुरुवात केली आणि त्यांचा हा पहिला प्रयोग खरं तर यशस्वी ठरला जे काही आरोग्य होतं त्याच्यावर होत असलेले परिणाम त्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे आता त्यांना दिसायला लागल्या होत्या आणि त्याच्यामुळे हे सेंद्रिय बियाणांसाठी त्यांनी त्यांची एक बँकसुद्धा तयार केली होती देशी बियाणांची बँक आणि त्या बँकेमध्ये बरेच बियाणं जे पारंपरिक पद्धतीनं घेतली जात होती जुन्या पूर्वजांकडनं घेतली जात होती तर ते त्यांनी गोळा करायला सुरुवात केली बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी इतर लोकांना सुद्धा प्रवृत्त केलं की हे बियाणं घ्या याचं उत्पादन घ्या देशी बियाणं खरं तर आपल्या वावरात लावा ते खाण्यात आपल्या आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तसे प्रयत्न केले काही प्रायव्हेट संस्थानं तो सुद्धा त्यांना सहकार्य केलं आणि त्यातनं त्यांचं ते कार्य खरं तर मोठं उभं राहायला सुरुवात झाली त्यांच्या देशी बियाणांच्या बँकेमध्ये बावन्न पिकांचे जवळपास एकशे बारा जवळजवळ वाण त्यांनी संग्रहित करून ठेवले हे बियाणं मडक्यामध्ये गोळा करून त्यांनी ठेवलेलं आहे जुन्या जे बियाणं असेल किंवा मग वेलवर्गीय ज्या भाज्या आहेत रानभाज्या आहेत तर त्या सगळ्यांची बियाणं गोळा करायला त्यांनी सुरुवात केली आणि हे बियाणं टिकलं पाहिजे खरं तर हे वाढलं सुद्धा पाहिजे कारण की कितीतरी पूर्वज वर्षापूर्वी शेकडो पूर्वज हे जे, जे, कि जे बियाणं वापरत होते त्यातलं आलेलं जे काही पीक होतं किंवा भाज्या होत्या तर ते खात होते त्याच्यामुळे ते त्यांचं आरोग्य त्याच्यावर होत असलेले परिणाम ह्या स्पष्टपणे गोष्टी आपल्याला लक्षात येतात आज आपण म्हणतो प्रगती केली माणूस पुढं गेला परंतु माणसाचं आयुष्य कमी होत गेलं आहे एक काळ होता की शंभर दीडशे वर्ष लोक जगायचे आज आयुष्य येऊन ठेपलं आहे पन्नास साठ वर्षापर्यंत आणि मग पुढं माणूस जगत नाही म्हणजे आपण आरोग्यावरती किती मोठा घात करतोय आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी राहीबाई पोपरे यांनी घेरल्या होत्या त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी देशी बियाणांची जी बँक आहे तर ती सुरू केली खरं तर ग्रामीण खेडेगाव जिथं देशी दारूशिवाय दुसरे काही शब्द लोकांनी ऐकले नाही तिथं देशी बियाणांची एक बँक तयार झाली होती बियाणं संग्रहित करणारी ही बँक होती जुन्या जुन्या बियाणांना खरंतर एकत्रित करणारी ही बँक राहीबाईंनी खरंतर उभी केली होती ती स्टोरीसुद्धा तुम्ही कदाचित ऐकली असाल की कितीतरी गाडग्यामध्ये राहीबाईंनी हे सगळं बियाणं संग्रहित करून ठेवलं होतं आणि प्रचंड त्या सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या होत्या म्हणजे जवळजवळ आंतरराष्ट्रीय बी सीड्स कंपन्या ज्या आहेत तर त्यांच्याकडंसुद्धा जे बियाणं उपलब्ध नाही ते राहीबाईंच्या मटक्यामध्ये खरंतर बियाणं उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात उल्लेख केला होता सीड मदर म्हणजे बीज माता म्हणून राहीबाई पोपेरे यांचा खरंतर गौरव केला होता किंवा उल्लेख केला होता दोन हजार वीसचा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार राहीबाई पोपेरे यांना मिळाला आहे सर्वसाधारण परिस्थितीतनं सुद्धा प्रचंड मोठं साम्राज्य उभा करता येऊ शकतं आणि बीज मातेसारखं काहीतरी मोठं महान कार्य करता येऊ शकतं हेच राहीबाईकडं पाहिल्यानंतर लक्षात येतं जो ओळखी तसे मोठी लढाई अन् हत्याराच फुलावानी गाव भिकाई गळ्यामंदी पडल त्याच्या माळी जयाची गळ्यामंदी पडल त्याच्या माळी जयाची